बोलत राहते माईक काढ. अरे तुम्ही जवळ आल्यावर लांब करता आम्हाला आणि असं काय करता. म्हणून आज दोन माईक ठेवले आणि कुठली चिठ्ठी नाहीये. आज मंत्रिमंडळाची बैठक आम्ही संपन्न केली आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. हे जे निर्णय आहेत हे मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाही आहे तर उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तयार झालेल्या सरकारने जबाबदारी स्वीकारून केलेले निर्णय आहेत. त्यामुळे निश्चित या निर्णयांचा आनंद हा महाराष्ट्राच्या जनतेला होईल आणि म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आजच्या निर्णयांच्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती द्यावी. अच्छा पत्रकार परिषदेमध्ये सर्वच पत्रकारांचं मनापासून स्वागत. डीसीएम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची एक बैठक झाली. त्यामध्ये 29 तारखेला म्हणजे त्यावेळी सरकार अल्पमतात होतं आणि अशा वेळेस काही निर्णय घाईगडबडीमध्ये शासनाने घेतले. पुढे त्याच्यावर प्रश्नचिन्ह किंबहुना कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये म्हणून मिनिट कन्फर्मेशनच्या वेळेसच आम्ही सांगितलं की हे प्रस्ताव जे आहे हे फेर सादर करा आणि रितसर ते त्याला मान्यता देण्यात येईल. त्याप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेलं योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेले. हे निर्णय अतिशय महत्त्वाचे होते आणि ते आम्ही रितसर जे बहुमताचं सरकार जे आहे आमचं लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं आणि बहुमत म्हणजे पूर्ण 166-165 आमदारांचं बहुमत ज्या सरकारला प्राप्त आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. या संदर्भात आता लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. कायद्यापेक्षा याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. एमएमआरडीएचा विचारायला आणि दुसरं एक MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये आणि आपल्याला माहीत आहे मेट्रो फ्लायओव्हर रस्ते ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प किंबहुना शिवडी न्हावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते
आणि ते राबवत असताना त्यांना जी काही आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे। या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12,000 कोटी रकमेची आज त्यांना शासन हमी देखील दिलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, जेणेकरून कुठलाही प्रकल्प थांबणार नाही। कारण मला वाटतं आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस अनेक प्रकल्प सुरू झाले आणि मध्ये 2 वर्षांमध्ये कोविड असेल किंबहुना आणखी काही कारणं असतील, त्यामुळे जे काही कुठलेही हे प्रकल्प जे आहेत वेळेमध्ये पूर्ण व्हावेत म्हणून तोही निर्णय आम्ही आज महत्त्वपूर्ण घेतलेला आहे। आज हुई मंत्रिमंडळ बैठक में औरंगाबाद शहर का नामकरण जो है छत्रपति संभाजी नगर ये करने का फैसला मंत्रिमंडल ने लिया हुआ है। और पिछले 29 तारीख को जो अल्पमत में सरकार थी उन्होंने ये निर्णय लिया था। कल जाकर इसमें कोई क्वेश्चन मार्क निर्माण न हो या लीगल कोई प्रश्न निर्माण न हो, इसलिए आज बाकायदा हम लोगों ने मंत्रिमंडल बैठक में उस निर्णय को लिया हुआ है। छत्रपति संभाजीनगर और उस्मानाबाद का धाराशिव ये भी नामकरण दिया है, नाम उसका भी निर्णय लिया हुआ है। और नवी मुंबई जो एयरपोर्ट है उसका भी नाम, जो मांग थी लोगों की वहाँ के भूमि पुत्रों की, उसको भी लोक नेता दीबा पाटिल नवी मुंबई एयरपोर्ट विमानतल ऐसा भी नाम देने का निर्णय आज की मंत्रिमंडल बैठक में ली हुई है। ये निर्णय लिए हुए हैं महत्वपूर्ण। और एमएमआरडीए जो पिछले कई सालों से जो मेट्रो जैसे फ्लाईओवर जैसे एमटीएचएल जैसे बड़े प्रोजेक्ट कर रही है उसको किसी भी तरह का दिक्कत न हो, इसलिए उन्होंने 60,000 करोड़ लोन उनको चाहिए था उसको भी गवर्नमेंट गारंटी आज मंत्रिमंडल में दी हुई है 12,000 करोड़ को पहला फेज में। ये चारों निर्णय हमारे राज्य के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। महाराष्ट्र के काम की तिस्ता सितलवाड़ ने अहमद पटेल के साथ मिलकर तत्कालीन गुजरात के सीएम को बदनाम करने की कोशिश की और इसके लिए उन्हें 30 लाख रुपए दिए गए थे। आरोपी महाराष्ट्र से ताल्लुक रखती है तो क्या, और फाइनेंशियल ट्रेंड भी था तो क्या महाराष्ट्र सरकार इसकी भी पैरेलल जांच करेगी या फिर गुजरात एसआईटी की जांच में मदद करेगी? देखिए कोई भी ऑफेंस जब होता है तो एक ही जांच एजेंसी उसकी जांच कर सकती है। अभी सर्वोच्च न्यायालय के निर्णय के बाद किस प्रकार से उस समय के मुख्यमंत्री आदरणीय मोदी जी को बदनाम करने के लिए और देश का नाम खराब करने के लिए एक वाइडर कॉन्स्पिरेसी तैयार की गई थी, इसका पूरा पर्दाफाश सुप्रीम कोर्ट के निर्णय के माध्यम से हुआ है। और अब स्वयं कोर्ट ने यह कहा था कि इसकी जांच होनी चाहिए, इसलिए गुजरात की एसआईटी उसकी जांच कर रही है। महाराष्ट्र की पुलिस इस जांच में पूरी मदद करेगी, हर संभव मदद करेगी और इसको लॉजिकल एंड पर ले जाने का जो प्रयत्न है उसमें हम भी मदद करेंगे। हाँ बिल्कुल पाठवला होता आणि त्यावेळेस च्या परिस्थितीनुसार आम्ही तो निर्णय घेण्याचा देखील त्यावेळेस ठरवलं होतं। पण मागच्या आता मुख्यमंत्री महोदयांनी माजी मुख्यमंत्री महोदयांनी किंबहुना त्यावेळेस देखील दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून खूप डेलिगेशन आले होते, शिष्टमंडळ आली होती आणि त्यावर या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा चर्चा झाली होती। आणि ठीक आहे, लोकनेते दिबा पाटील यांचं योगदान देखील आहे सगळ्यांचं, सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी तो निर्णय आम्ही घेतलेला आहे। अरे बाबा आता तुम्हाला ते आता त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही, कारण ते रोज सकाळी उठून तेच काम असतात त्यांना, मला तेवढं काम नाहीये। कारण आम्ही आता पूर परिस्थितीमध्ये दोघही फिरतोय, गडचिरोलीत गेलो तिकडे काम सुरू आहे, सकाळी उठून आम्ही सगळ्या कलेक्टर विभागीय आयुक्त यांच्याशी बोलतोय,
आमचे बाजूचे जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, त्यांच्याशी बोलतोय. पूर परिस्थितीमध्ये कुणालाही नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये, किंबहुना जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये जे देण्याचा निर्णय घेतलाय. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले, त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत. आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल, काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यात काय अडचण आहे. हा, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालकमंत्री असावा, दोनच व्यक्ती पूर्ण राज्याचा कारभार नाही आखू शकत, तर पालकमंत्री नेमण्यासाठी एवढी का उशीर होईल, एवढा विलंब का होतोय? नाही, लवकरच लवकरच ते होईल ना, काय अडचण काहीच नाही त्याच्यामध्ये. त्यांना जसं वाटतंय तसं काही अडचण नाहीये. विरोधी पक्ष नेत्याला आता विरोध करायचाच असतो, ते काय विरोध करतात. लगातार विपक्ष कह रहे की एक दूजे की सरकार ये डेडलाइन नहीं बता रहे. अरे अभी उनको जो बात करेंगे उसमें हर सवाल को जवाब देने की हमको जरूरत नहीं लगती है. हम काम करने वाले लोग हैं. आपको पता है ना, हम लोग निर्णय ले रहे हैं लोगों के भलाई के लिए. उनकी लाइन डेड है इसलिए उनको डेडलाइन चाहिए, पर चिंता मत करिए, जल्दी हो जाएगा. त्याची माहिती नाही मला अजून. आता केल्यावर बघू ना. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची होणार आहे, ते पण होईलच ना लवकर. सर, प्रामुख्याने शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं, जवळजवळ 1.5 लाख हेक्टर जमीन जी आहे वाहून गेलेली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत लागणार आहे, पीक विम्याची पण गरज लागणार आहे, किंवा जो काही नुकसान झालेलं आहे त्यांना दुबार पेरणीची पण. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ पंचनामे करा आणि किती नुकसान झालंय याची पाहणी करा, आणि शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत देण्याचा निर्णय देखील सरकार घेईल. त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सीएम साहेबांना आणि मला दोघांनाही ते भेटले आहेत. सीएम साहेबांनी डिस्लेंचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे आणि सीएम साहेबांनी त्या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालेला आहे अशा शिक्षकाच्या बाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीनं सर्व आदेश सीएम साहेबांनी दिलेले आहेत. हे समोरचे थांबा, आता मागच्या नाही उद्या. सवाल आहे की पिछली सरकार को जायकाने खत लिखा था की प्रोजेक्ट मेट्रो का जो डिले हो रहा है, अगर आपको चाहिए तो हम एक्स्ट्रा फंड्स उसके लिए उपलब्ध करके देंगे, तो आज जो आपने डिसीजन लिया है एमएमआरडीए को एक जो नॉट दिए, क्या वो इसी को संलग्न है? हाँ बिल्कुल, वो सब मेट्रो के लिए है. और जो भी बीच में कुछ, अभी मैं उस पर टिका टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, लेकिन कोई भी प्रोजेक्ट जो है रुकेगा नहीं, तेजी से आगे जाएगा. अभी आज तो हम लोग ने उनको गवर्नमेंट गारंटी दी हुई है. राजेंद्र गावित जी आपके साथ आज शुरुआत हो चुकी है, तो और कितने लोग कतार में कब तक आ जाएंगे? इधर कोई राजेंद्र गावित कहाँ पर आए? अरे वो तो मेरे को मिलने को आए, तो मुख्यमंत्री बनने के बाद तो बहुत लोग आते मिलने के लिए. नाही, ठाण्यात ना, एकंदरीत राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे खड्डे पडतात कायम स्वरूपी आणि लोकांना त्रास होतो, या बाबतीमध्ये एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे. आणि वाहतूक कोंडी संदर्भात देखील लोकांना जो त्रास होतो त्या संदर्भात देखील आजची बैठक सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलवलेली आहे. विरोधी पक्ष नेता आरोप करतात की जे नगराध्यक्ष थेट आणि सरपंच निवडीचा जो निर्णय घेतला तो विधिमंडळात नेण्याची गरज होती, एका व्यक्तीकडे सत्ता जाते आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम येतात. यापूर्वी हा निर्णय घेतलेला होता, अतिशय यशस्वी तो ठरला, पण ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आलं की थेट नगराध्यक्षाची निवडणूक किंवा सरपंचाची निवडणूक झाली तर नंतर पैशाची खळी करता येत नाही जे ते पूर्वी करायचे, आणि म्हणून त्यांनी तो निर्णय बदलला. थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्याबरोबर त्यावेळेचं आमचं जे सरकार होतं भाजप शिवसेनेचं, आमचे सगळ्यात जास्त लोक निवडून आले, आणि त्यांच्या हे लक्षात आलं की इथे पैशाची खळी जमत नाही, म्हणून त्यांनी तो बंद केला, आम्ही तो पुन्हा सुरू केला. आणि
महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यच मागे राहिलं होतं की जिथे थेट नव्हतं. जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच थेट आहे, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट आहे, काही राज्यांमध्ये तर महापौर थेट निवडणूक आहे. अर्थात आमच्या समोर आता महापौराची थेट निवडणूक नाही, पण मी केवळ उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. त्यामुळे अजित दादा जे म्हणतायत पराभव दिसतोय म्हणून ते बोलतायत. चला.